आघाडीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे ते काहीही निर्णय घेऊ शकतात. आपली जी माहिती आहे की रश्मी शुक्ला राज्याचे गृहमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या, तर त्या आधारावर एक गोष्ट की ती माजी पोलीस IPS अधिकारी महाराष्ट्राच्या होत्या आणि त्यानिमित्तानं त्यांचं काही कामं असतील त्यासाठी गेल्या असतील. पण आखरी कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो. आखरी फोन टेपिंग प्रकरणी त्या आरोपी आहेत आणि ते प्रकरण कोर्टात चाललेलं आहे, त्याच्यामुळे माननीय न्यायालयाकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यामुळे जी काही गोष्ट पुढे येईल त्या त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊ. नानाभाऊ, अमजद खान असा उल्लेख होता, मी तुम्हाला तेच सांगत आहे मी की ऑलरेडी एक प्रकरण कोर्टामध्ये आहे आणि कोर्टात असल्यामुळे या प्रकरणावर मी आत्ता फार काही भाष्य करावं असा विषय नाही आणि त्याच्यामुळे मी याच्यावर आत्ता भाष्य करायला तयार. माझ्या पद्धतीने आहे PS या सर्वांची चौकशी करा, त्यांची सगळी माहिती गोळा करा. सरकार मायबाप आहे, ED सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे ते काहीही निर्णय घेऊ शकतात. कोणावरही कालही सांगितलं की भय आणि भूक हे ED सरकार आणि केंद्रातल्या मोदी सरकारचं मेन ब्रीद आहे आणि त्याच्या आधारावर हे सरकार चाललेलं आहे. पण लोकशाहीत या पद्धतीचं भय आणि भूक जास्त दिवस दाखवून हे चालू शकत नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची. काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेले सुभाष वानखेडे यांनी आरोप केला की खासदार ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पक्ष म्हणून ते त्यांना भेटले असतील. काँग्रेसचे माजी काल आपण जेव्हा विरोधकांनी आरोप केलाय विरोधकांनी घोषणाबाजी केली चव्हाणांनी म्हटलं होतं शिंदे सरकारला या सगळ्या पार्श्वभूमीवरती जशाच तसं उत्तर द्यावं आणि उत्तर दिलं जावं असे आदेश आणि सूचना सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिली. मी वारंवार सांगतो की त्यांना केंद्राच्या महासत्तेचा आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाच्या भरोशावर हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ते कॉन्सेप्ट महाराष्ट्रात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांच्या प्रश्नाला जशाला तसं उत्तर दिलं जाऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये सरकारने जनतेचे प्रश्न जे विरोधक उचलतात त्याला जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न केला पाहिजे. जशाला तसं उत्तर द्यायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये यादवी माजायला जास्त काळ लागणार नाही.